आज आपल्याला बघायचा आहे गुगल फॉर्म। तो गुगल फॉर्म में हम कोई भी तरह की क्वेश्चनियर बना सकते हैं ताकि हम किसी की तरफ से रिस्पॉन्स, या कोई स्टूडेंट या पार्टिसिपेंट है, जैसे कि हमने अभी कुछ दिनों पहले एक ज्योग्राफी का कॉन्फ्रेंस लिया था, तब रजिस्ट्रेशन के लिए हमने गूगल फॉर्म बनाए थे। तो गूगल फॉर्म बनाने के लिए हमारे पास जीमेल का अकाउंट होना जरूरी है। कल हमने जैसा देखा था कि गूगल का यूज करके हम वॉइस टाइपिंग कैसे कर सकते हैं, वो हमने कल के क्लास में देखा। आज के एफडीपी में हम गूगल फॉर्म बनाना सीखने वाले हैं। दो तरह के यूज हो सकते हैं गूगल फॉर्म के, जैसे कि आपका रजिस्ट्रेशन फॉर्म जो मैंने ज्योग्राफी वाला जो एग्जांपल दिया वो, और दूसरा आप अपना क्विज बना सकते हैं इसमें, या क्वेश्चन पेपर बना सकते हैं। तो हम शुरू करते हैं गूगल फॉर्म कैसे बनाना उसका डेमो। गूगल क्रोम स्टार्ट कर रहा हूं मैं। गूगल फॉर्म सुरू झालेला आहे आणि मी ऑलरेडी लॉग इन करून ठेवलेला आहे धनवटे नॅशनल कॉलेज नावानी। आता इथे गूगलचा सर्च बॉक्स आलेला आहे, इथे मी टाइप करणार आहे गूगल फॉर्म। गूगल फॉर्म्स मी टाइप केलं, व्हेन आय प्रेस द एंटर की इट डिस्प्लेज सम लिंक्स। सगळ्यात आधी बघा इथे docs.google.com इथे आलेला आहे गूगल फॉर्म्स साइन इन। त्याचप्रमाणे तुम्ही इथे जे आपलं लॉग इनचं डी दिसत आहे उजव्या बाजूला टॉप मोस्ट कॉर्नरला, त्याच्या बाजूला जे डॉट्स दिसतात गुगल ऍप्सचे, त्याच्यावर पण तुम्ही सुरू करू शकता। गुगल डॉक्स वर जाऊन, सॉरी गुगल ऍप्स वर जाऊन इथे काही ऍप्स दिसताय, तुम्ही मोर म्हटलं तर बरेचसे ऍप्स दिसतील, त्यात तुम्हाला इथे सर्च करावं लागेल फॉर्म। इथे भरपूर ऍप्स आहे त्याच्यामुळे तो दिसणार नाही आता माझ्या याच्यात। मी खूप सारे ऍप इन्स्टॉल केल्यामुळे ते याच्यातनं मला दिसून नाही राहिले, पण बेटर वे तुम्ही सर्च करा आणि या टूलचा वापर करून तुम्ही गुगल फॉर्म सिलेक्ट करू शकता। माझ्या याच्यात खूप सारे दिसत आहे त्याच्यामुळे कन्फ्यूज झालं, तर मी हे बंद करतोय। इथनं डायरेक्ट तुम्ही गुगल फॉर्म, इथनं गुगलला सर्च करा, गुगल फॉर्म साइन इन वर क्लिक केल्याबरोबर गुगल फॉर्म सुरू झालेला दिसेल। आता हा गुगल फॉर्म आपण काल जे बघितलं गुगल डॉक्स, गुगल डॉक्सचाच एक भाग आहे। तुम्ही बघा इथे डाव्या बाजूला फॉर्म्स लिहून आहे, त्याच्या बाजूला इथे तीन लाईन्स आहे, त्या तीन लाईन्स वर मी क्लिक केलं तर इथे एक मेनू ओपन झाला, त्यात डॉक्स म्हणजे काल आपण जे बघितलं, शीट्स म्हणजे एक्सेल सारखं शीट्स बनेल, स्लाइड म्हणजे पॉवर पॉईंटच्या स्लाइड बनतील, आणि फॉर्म्स आपण जे आता बघतोय ते। तर मी माझा ऑलरेडी फॉर्म सुरू आहे त्याच्यामुळे मी परत याच्यात चेंजेस करणार नाही। आणि आता इथे बघाल तुम्ही काही ब्लँक फॉर्म आहे, इव्हेंट रजिस्ट्रेशन आहे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, RSVP पार्टी, हे काही टेम्पलेट्स आहे रेडीमेड। इव्हेंटचं रजिस्ट्रेशन जर काही इव्हेंट असेल आणि त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इव्हेंट रजिस्ट्रेशन तुम्ही घेऊ शकता। काही प्री डिझाईन फॉर्म आहे तो, त्याच्यामुळे तुम्ही त्याला वापरू शकता। जर तुम्हाला स्क्रॅचनी पासून म्हणजे एकदम सुरुवातीपासून ब्लँक फॉर्म तयार करायचा असेल तर यू कॅन क्लिक ऑन द ब्लँक फॉर्म। ब्लँक वर मी क्लिक केलेला आहे, आता माझा फॉर्म सुरू झाला। इथे हा डिफॉल्ट फॉर्म माझा इथे दिसत आहे, याचं नाव आहे अनटायटल फॉर्म। अनटायटल फॉर्म आहे याचं नाव, आपल्याला बदलवायचं असेल तर आपण इथे क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर याचा फॉर्म याचं तुम्ही नाव चेंज करू शकता। फॉर एक्झाम्पल मी आता सुरू काहीतरी लिहितो इथे DNC कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन, किंवा आपण एक काम करू कोविडची आता सध्या खूप फॅशन आलेली आहे कोविड अवेअरनेस टेस्ट सध्या ट्रेंड आहे, त्याचे आपण बनवून पाहूया। याला मी फक्त कोविड अवेअरनेस करतो, क्विज आपण नंतर बघूया। जस्ट एक्झाम्पल म्हणून आपण याला तयार करू, किंवा आधी पहिले आपण साधा फॉर्मची चेक करू
नंतर कोविड अवेअरनेस क्विज घेऊया. पहिले डीएनसी रजिस्ट्रेशन घेतो. डीएनसी कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन मी हा फॉर्म आता तयार करणार, सॉरी एक फॉर्म तयार करतोय. फक्त कॉन्फरन्स रजिस्ट्रेशनला ज्या लिंक ज्या गोष्टी हव्या असतील त्याचं मी रजिस्ट्रेशन इथे करणार आहे. आणि कोविडची जी टेस्ट आहे आपण ती नंतर बघू सेकंड स्टेजला. परत एक एक्झाम्पलनी आपल्याला घेता येईल ते. या फॉर्मचं डिस्क्रिप्शन तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे एक फक्त त्याचं कॅप्शन लिहिलेलं आहे. तुम्हाला काही माहिती लिहायची असेल तर इथे लिहू शकतो आपण. मी काही मॅटर लिहिलेला आहे. आता तुम्ही बघाल डाव्या बाजूला इथे अनटायटल फॉर्म आहे. मी फॉर्मचं टायटल तर इथे लिहिलं पण फाईल कोणत्या नावाने सेव्ह होईल तर ते अनटायटल्ड आहे. ते मला इथे लिहायचं असेल काहीतरी टायटल तर बाय डिफॉल्ट तो पहिले लाईनचा तो नाव घेतो. तुम्हाला तेच ठेवायचं असेल तर तेच ठेवा. बदलायचं असेल तर आपण इथे क्लिक करून इथे जे हवं ते आपण बदलू शकतो. हे झालं माझं टायटल सेट करणे. आता यानंतर क्वेश्चन सेट करायचे आपल्याला. तर इथे पहिला क्वेश्चन आहे अनटायटल क्वेश्चन. आता इथे आपण आपल्या फॉर्म मध्ये कुठले प्रश्न हवे असतील ते आपण इथे टाईप करणार. फॉर एक्झाम्पल मी आता इथे पहिलं टाईप करतो नेम. नेम म्हटल्याबरोबर मला मॅटर लिहायला काहीतरी जागा द्यायची आहे. तर बाय डिफॉल्ट यांनी काय घेतलं होतं की मल्टिपल चॉईस क्वेश्चन घेतला होता. म्हणजे त्याला भरपूर ऑप्शन आहे, ऑप्शन वन अँड सो ऑन. तर नावामध्ये काही मल्टिपल चॉईस नसते तर यू कॅन चूज हियर. या ड्रॉपडाऊन एरो आहे इथे या भागाला. या ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर इथे पहिला ऑप्शन आहे शॉर्ट आन्सर. मोठं आन्सर हवं असेल, खूप सारं मॅटर लिहायचं असेल, लॉंग क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही पॅरेग्राफ सिलेक्ट करा. मल्टिपल चॉईस आहे, चेकबॉक्स आहे, ड्रॉपडाऊन लिस्ट आहे. फाईल अपलोड करायला लावायची असेल तर फाईल अपलोड. लिनियर स्केल म्हणजे 1, 2, 3, 4. मल्टिपल चॉईस आपण हे सगळ्यांचं एक्झाम्पल आपण एक एक घेणार आहोत. तर मी नेम घेतलं आणि याला सिलेक्ट करतो शॉर्ट आन्सर. शॉर्ट आन्सर आल्याबरोबर इथे शॉर्ट आन्सर टेक्स्ट लिहून आलं. झालं माझं एवढं काम झालं. त्यानंतर मी दुसरा प्रश्न ऍड करतो. कॉलेज ऑब्लिक इन्स्टिट्यूशन हे मी लिहिलं. आता यातही मला शॉर्ट आन्सरच अपेक्षित आहे तो आपोआप आला. गुगल थोडस जास्त स्मार्ट आहे, त्याला माहित असतं कसा प्रश्न आहे, त्यानुसार तो स्वतःहून कधी कधी सजेशन देतो. त्यांनी आपोआप स्मार्ट आन्सर शॉर्ट आन्सर केलेला आहे. मल्टिपल चॉईसच्या जागी शॉर्ट आन्सर आलेला आहे. हा झाला. त्याच्यानंतर मी अजून ऍड क्वेश्चन. ऍड कसं केलं मी बघा, मग अशी सांगायचं राहिलं. ऍड कसं करायचं, इथे उजव्या बाजूला हा जो एक टूल बॉक्स आहे इथे प्लसचं साईन आहे. प्लसच्या साईनवर क्लिक केल्यानंतर एक क्वेश्चन ऍड झाला. बाय डिफॉल्ट तो मल्टिपल चॉईस आला. आता आपण त्याला चेंज करू शकतो. आपल्याला जो हवा असेल तो आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी आता इथे लिहितोय ईमेल आय डी. ईमेल आय डी, ईमेल आय डी लिहिल्याबरोबर बघा त्यांनी स्वतःहून शॉर्ट आन्सर केलेला आहे. स्वतःहून शॉर्ट आन्सर केलं, मी चेंजेस केले नाही, आपोआप शॉर्ट आन्सर झाला. आणि इथे एक ऑप्शन आहे एनेबल्ड ईमेल कलेक्शन सेटिंग. ईमेल कलेक्शन सेटिंग म्हणजे आता काही लोक काय करतात की आपला ईमेल आय डी टाईप करतात प्रवीण घोसेकर बस @gmail.com लिहायचं कधी कधी विसरून जातो आपण. तर त्यावेळेस तो मेसेज देईल जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तो बिलकुल ईमेलवालाच फॉर्मॅट त्याला लागणार आहे. आणि जसं त्याच्यावर क्लिक केलं तो वर गेला बघा सगळ्यात टॉपवर ईमेल ऍड्रेस. कारण तो आपल्या जी शीट तयार होणार आहे त्याच्यामध्ये तो ईमेल ऍड्रेस टाईप होणार आहे आपोआप. म्हणून तो तिथे त्यांनी कंपल्सरी म्हणून केलाय. डॉ स्टार आला म्हणजे कंपल्सरी झाला आपोआप. जर तुम्हाला नको असेल कंपल्सरी तर ते तुम्ही काढू शकता. दुसरा नवीन प्रश्न घेतो मी. आता माझं कर्सर वर असल्यामुळे तो वर गेला. मला इथे नको असेल तर मी इथे डिलीटचा ऑप्शन आहे. डिलीट डिलीट केलं तर तो डिलीटही होतो. आता मी परत कॉलेजवर आलो. कॉलेजवर आल्यानंतर प्लस वर क्लिक केल्याबरोबर तो परत ऑप्शन आलेला आहे.
पब्लिकेशन मी लिहिलं, आता मला येस नो म्हणायचं आहे, तर मी मल्टिपल चॉईस घेईल. मल्टिपल चॉईस मध्ये ऑप्शन वन मी इथे क्लिक करणार आणि येस वर क्लिक करणार, येस टाइप करणार. सेकंड ऑप्शन नो लिहायचं आहे, त्यांनी सजेशन दिलाय बघा नो, हा इथे नो म्हणून आपोआप आला. जर मी याच्यावर क्लिक केलं तर नो आपोआप टाईप होईल, मला टाईप करायची गरज पडणार नाही. बस नो टाईप झाला आपोआप. नंतर मी दुसरा अजून एक नेक्स्ट प्रश्न ऍड करतो. मी इथे हे टाईप केलं, काहीतरी एक वेगळा प्रश्न टाईप केला. आता तुम्ही बघाल की इथे सजेशन मध्ये ऍड ऑल, येस नो, नो, मे बी त्यांनी सजेशन दिलं, पण मला हे नको आहे. समजा जर आपल्याला ऍक्सेप्ट करायचं असेल येस नो आणि मे बी, तर यू कॅन ऍड, किंवा ऍड ऑल म्हटलं तर तिन्ही ऍटोमॅटिक ऍड होईल. तिन्ही ऍटोमॅटिक ऍड करायचे असतील तर ऍड ऑल केलं मी, बघा येस नो मे बी सगळे आले. किंवा हे नको आहे, हे नको आहे, तर उजव्या बाजूला तुम्ही बघाल की क्रॉसचं चिन्ह आहे, रिमूव. मी रिमूव्ह करतोय तिन्ही ऑप्शन, तिन्ही ऑप्शन रिमूव्ह नाही होत आहे, एक राहिलेला येस. तर मी आता येस जो आहे त्याच्या जागी मी चेंज करतो स्ट्रॉंगली अग्री. स्ट्रॉंगली अग्री म्हटल्याबरोबर मी स्ट्रॉंगली अग्री एक टाईप केलं, आता आपोआप सजेशन मध्ये तुम्ही बघाल की वर आलेलं लिहून. दुसरं कोणतं ऑप्शन पाहिजे तर अग्री, नेक्स्ट कोणतं पाहिजे न्यूट्रल, तिसरं कोणतं पाहिजे डिसअग्री, स्ट्रॉंगली डिसअग्री. आपोआप त्यांनी सजेशन दिलं, लिकर्ट स्केल त्यांनी आपोआप अप्लाय केली इथे. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न तयार करू शकता. हे झालं मल्टिपल चॉईस. नेक्स्ट प्रश्न मला हवा असेल, नंबर ऑफ ऑथर्स इथे टाइप केलं. नंबर ऑफ ऑथर्स, आता मला इथे मल्टिपल चॉईस नको आहे, मला सिलेक्ट करायचा चेक बॉक्स. तर चेक बॉक्स वर मी क्लिक केला वन, मग मी इथे टू केलं, थ्री केलं, इथे मी सोल लिहिलं. पहिला सोल, दुसरा टू आणि थ्री होऊ शकते. जर तुम्हाला म्हणजे मल्टिपल चॉईस करायचं असेल तर तुम्ही इथून मल्टिपल ऑप्शन इथे सिलेक्ट होईल. त्यानंतर ड्रॉपडाऊन लिस्ट, ड्रॉपडाऊन लिस्ट बनवायची असेल तर मी इथे ड्रॉपडाऊन लिस्ट सिलेक्ट करतो. ड्रॉपडाऊन इथे मी लिहितोय सिटी, पहिला ऑप्शन समजा नागपूर, जेवढे पाहिजे तुम्ही सिटी येथे ऍड करू शकता. ठीक आहे, एवढे सिटी मी ऍड केलेले आहे ड्रॉपडाऊन मधले घेतले. एक मिनिट, कोणाचा तरी माइक सुरू झालेला आहे. या पद्धतीने मी ड्रॉपडाऊन, मी ड्रॉपडाऊनचा क्वेश्चन तयार केला. नंतर परत मी ऍड करतोय. फाईल अपलोड कोणाला करायची असेल की अपलोड द रिझ्यूम, तर मी इथे अपलोड रिझ्यूमे टाईप केलंय आणि इथे सिलेक्ट केलं फाईल अपलोड. त्यांनी फाईल अपलोडचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. कंटिन्यू म्हटलं तो फाईल अपलोडिंगचे सगळे ऑप्शन देईल. ठीक आहे, आता जेव्हा तो विचारेल, जेव्हा हा फॉर्म रन होईल त्यावेळेस तो फाईल अपलोड करेल आणि अलाव ओनली स्पेसिफिक टाईप. जर तुम्हाला स्पेसिफिक टाईप सेट करायची असेल तर तुम्ही याला क्लिक करा. इथे तुम्हाला डॉक्युमेंट, स्प्रेडशीट, पीडीएफ जे हवी असेल ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. पीडीएफच पाहिजे असेल तर पीडीएफच घ्या, किंवा काहीच नाही म्हटलं तर यांनी एक फाईल अपलोड करेल आणि त्याचा मिनिमम आणि मॅक्सिमम लिमिट इथे सेट होईल. नंतर आपण बघूया लिनियर स्केल.
1 to 5 स्केल किंवा जास्त पाहिजे असेल तर जास्त स्केल किती पण, तर मी 1 to 5 ठेवतो याला. त्यानंतर मल्टिपल चॉईस ग्रीड आणि टिक बॉक्स ग्रीड, हे वर जे आपण बघितले मल्टिपल चॉईस, हा मल्टिपल चॉईस आणि हे मल्टिपल चॉईस ग्रीड खूप सारे, आणि त्याचप्रमाणे टिक बॉक्स ग्रीड म्हणजे चेकबॉक्स होता, तसेच खूप सारे चेकबॉक्सेस तुम्हाला हवे असतील, खूप सारे ऑप्शन हवे असतील, तर तुम्ही हा सिलेक्ट करू शकता. बघा इथे अशी ग्रीड आलेली आहे, म्हणजे भरपूर तुम्हाला इथे ऍड करावं लागतील, भरपूर जर तुमचे ऑप्शन्स असतील तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर स्टेट द्यायचे असतील तर स्टेट वाला हा साठी हे वापरू शकता, दोन्ही ऑप्शन आहे. मी आता हे घेत नाही. त्यानंतर डेट, डेट हवी असेल तर तुम्ही इथे डेट ऑप्शन चूज करा. डेट ऑप्शन मी सिलेक्ट केलेला आहे. नंतर त्याच तशाच पद्धतीचा टाइम, तुम्हाला टाइम हवा असेल तर टाइम तुम्ही इथे देऊ शकता, त्यांनी आपोआप सिलेक्ट केला होता बाय डिफॉल्ट. मी आता टाइम ठेवत नाही, ते डिलीट करून घेतो. अशा पद्धतीने मी सगळ्या प्रकारचे ऑप्शन मी इथे सिलेक्ट केलेले आहे. आता मी एक छोटासा प्रश्न ऍड करतो. हे मी काहीतरी लिहिलं इथे आणि मला इथे आता फोटो ऍड करायची आहे, तर मी काय करेल इथे फोटो वर क्लिक करेल. इथे फोटोचा पिक्चर आलाय बघा, हा किंवा हा ऍड इमेज, ऍड इमेज ऑप्शन आलेला आहे. मी इथे इमेज वर क्लिक करेल, माझ्याकडे असणारी इमेज मी सिलेक्ट करेल, ब्राउज करणार मी. त्यानंतर जिथे कुठे इमेज असेल ती इमेज मी इथे सिलेक्ट करेल, ओपन. इथे इमेज आलेली आहे. अशा पद्धतीने आपण इमेज सुद्धा विचारू शकतो, एखादा जर हवा असेल तर इमेज सुद्धा विचारू शकतो. त्याचप्रमाणे व्हिडिओ पण करू शकतो, जर तुम्हाला दाखवायचा असेल की एखादा व्हिडिओ दाखवायचा आणि त्याच्यावरचे प्रश्न विचारायचे असतील तर यू कॅन ऍड द व्हिडिओ अँड आस्क द क्वेश्चन. आता तुम्हाला व्हिडिओ युट्यूब वरून सर्च करावा लागेल किंवा त्याची URL घ्यावं लागेल, तर मी आता हे करत नाही. अशाच पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पण ऍड करू शकता. नंतर एक लास्ट ऑप्शन आहे ऍड सेक्शन. ऍड सेक्शन वर मी क्लिक केलं तर इथे सेक्शन 2 म्हणजे दुसरा पेज सुरू होतो. दुसऱ्या पेज वर तुम्हाला काही प्रश्न टाकायचे असेल तर यू कॅन चूज द सेक्शन, नेक्स्ट सेक्शन. पहिला सेक्शन होता, आता दुसरा सेक्शन. पहिल्या सेक्शन मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन मागू शकतो, पर्सनल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट सेक्शन मध्ये तुम्ही काही डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डिटेल इन्फॉर्मेशन सुरू करू शकता. मी इथे गेलो. पाहिजे तिथे तुम्हाला सेक्शन ऍड करता येईल. माझे प्रश्न कुठेतरी गायब झाले, कदाचित डिलीट झालं. माझ्या हाताने डिलीट झाले की काय? ओके, काहीतरी गडबड झाली, कदाचित प्रश्न डिलीट झाले.
आपण परत बनवूया. मी परत हा स्क्रॅच पासून फॉर्म बनवतो, याला बंद करतो, म्हणजे तेवढीच रिव्हिजन होईल. सांगा कसं करायचं. हा काहीतरी गडबड झाली माझ्या हाताने, परत सांगतोय. गुगल फॉर्म्स, गुगल फॉर्म्स वर गेल्यानंतर गुगल फॉर्म्स वर क्लिक करायचं. आता इथे मल्टिपल टेम्पलेट्स आलेले आहे. आता मी थोड्या वेळाच्या आधी जो फॉर्म तयार केला हा इथे दिसत आहे, पण तो अर्धवट आहे. मी याला डिलीट करून टाकतो. नवीन फॉर्म बनवायचा आहे मला, ते मी ब्लँक वर क्लिक केलं. ब्लँक वर क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म माझा तयार होणार आहे. आता सपोज तुम्हाला इथे टायटल द्यायचं असेल, डीएनसी कॉन्फरन्स, टायटल दिलं. डिस्क्रिप्शन ऍड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन ऍड करा. आणि फाईलचं नाव तुम्हाला जे ठेवायचं असेल ते अनटायटल फॉर्मॅट डाव्या बाजूला, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. अनटायटल फॉर्मवर क्लिक केल्यावर त्यांनी जे टायटल मी सेट केलेलं तेच आलेलं आहे. तुम्हाला बदलवायचं असेल तर तुम्ही बदलवू शकता. आता या ठिकाणी जर समजा मला इमेज हवी असेल, कॉन्फरन्सचं ब्रोशरची इमेज हवी असेल, तर तुम्ही इथे ऍड करू शकता. मी या इमेज ऍड इमेज हा जो टूल आहे आपला, त्या टूलमध्ये ऍड इमेज म्हटलं तर तो इमेज सुद्धा ऍड करू शकतो इथे. आता इमेज वर मी क्लिक केल्यावर अपलोड म्हणून मेसेज आला आणि ब्राउज करावं लागेल. आता आपल्याला जी इमेज असेल आपल्याकडे, आता माझ्याकडे इमेज कुठली आहे माहित नाही, ही एक इमेज आहे माझ्याकडे. मी ओपन वर क्लिक करतो. इथे ऍड झालेली आहे बघा इमेज. इमेज ऍड झाली. तुम्हाला त्याचं टायटल द्यायचं असेल तर टायटल द्या किंवा नको द्या. म्हणजे जर एफडी हा जर कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन असेल, कॉन्फरन्स रजिस्ट्रेशनचा जर तुम्ही ब्रोशर बनवला असेल, त्याची इमेज असेल, तर तुम्ही इथे ऍड करू शकता. हे बेसिक सुरुवातीला करायला पाहिजे होतं, ते आता आपण करतोय. या इमेजचं नाव द्यायचं असेल काही तर तुम्ही देऊ शकता, नसेल द्यायचं तर सोडून देऊ. आता आपल्याला प्रश्न सेट करायचे होते, तर मी समजा इथे नेम म्हटलं सगळ्यात पहिले नेमचा. रजिस्ट्रेशन मध्ये नेम पाहिजे असेल तर नेम मध्ये आपल्याला काय पाहिजे होतं, शॉर्ट आन्सर. मल्टिपल चॉईस लागणार नाही, तिथे भरपूर प्रकारचे प्रश्न आहेत. शॉर्ट आन्सर वर क्लिक करायचं. शॉर्ट आन्सर आलेला आहे. आता इथे एक बटन आहे बघा, पहिली बटन आहे डुप्लिकेट, म्हणजे नवीन प्रश्न असाच तयार होईल. डिलीट, प्रश्न डिलीट करायसाठी. रिक्वायर्ड म्हणजे कंपल्सरी फील्ड होऊन जाईल. जर मी रिक्वायर्ड वर क्लिक केलं तर ही फील्ड कंपल्सरी होऊन जाईल, कोणी याला स्किप करू शकणार नाही. रिक्वायर्ड वर क्लिक केलं. त्यानंतर मी परत टूल वर गेलो, प्लस वर क्लिक केलं. प्लस वर क्लिक केल्यानंतर मला इथे त्याचं कॉलेजचं नाव ऍड करायचं होतं, कॉलेज पब्लिक इन्स्टिट्यूशन. परत शॉर्ट आन्सर आपोआप आलेला आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. नंतरचा प्रश्न ऍड करतोय मी. ऍड केल्यानंतर मी इथे ईमेल लिहितो. ईमेल मध्ये मला परत शॉर्ट आन्सरची गरज आहे. शॉर्ट आन्सर आणि कंपल्सरी करतो याला रिक्वायर्ड. आता मी एनेबल ईमेल कलेक्शन करत नाही, कारण त्याची सेटिंग वर चालली जाते. नंतर अजून प्लस केलं मी मोबाईल नंबर. मोबाईल नंबरला त्यांनी स्वतःहून शॉर्ट आन्सर केलं. पेपर पब्लिकेशन मला जर हवं असेल, मल्टिपल चॉईस घेणार मी, एस नो करायचं आहे मला. मी इथे एस लिहिलं तर आपोआप सजेशन मध्ये नो आलेला आहे. मी नो वर क्लिक केलं तर खाली नो ऍड झाला, म्हणजे या प्रश्नाचे दोन उत्तर आहे, यस आणि नो. नंतर मी परत प्लस वर क्लिक करतो. याला मी सिलेक्ट करतो चेकबॉक्स. चेकबॉक्स मध्ये मी पहिला ऑप्शन ठेवतो वन ऑथर, टू ऑथर, थ्री ऑथर. आता ऍक्च्युली ह्या प्रश्नाला हे संयुक्तिक नाही आहे, पण तरी मला समजावण्यासाठी मी हे घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेकबॉक्स
चेकबॉक्सचा उपयोग काय आहे की एका वेळेस तो एकापेक्षा जास्त चेक करू शकतो. आणि या ही जे आहे ज्याला मल्टिपल चॉईस म्हणतो आपण, मल्टिपल चॉईस मध्ये ही जी रेडिओ बटन आहे गोलवाली, याच्यात फक्त एकच चॉईस तुम्ही घेऊ शकता. दोन मधला फरक हा आहे की मल्टिपल चॉईस प्रश्नामध्ये उत्तर फक्त एकच राहील आणि चेकबॉक्सच्या याच्यामध्ये उत्तर एकापेक्षा जास्त राहू शकते. म्हणजे एखादा व्यक्ती वन वर क्लिक करेल, टू वर क्लिक करेल. म्हणून मी ते म्हटलं की तो प्रश्नाला ते उत्तर संयुक्तिक नाही आहे, तुम्ही दुसरा प्रश्न सिलेक्ट करू शकता. नंतर आपण ड्रॉप डाऊनचा घेऊया. ड्रॉप डाऊन याच्यात तुम्ही लिहितोय समजा डेजिग्नेशन, ड्रॉप डाऊन मी घेतले. नंतर फाईल अपलोड करायची असेल तर फाईल अपलोडचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. कंटिन्यू म्हणावं लागेल याला, कारण तो ड्राईव्ह मध्ये सेव्ह करणार. कंटिन्यू म्हटलं आणि तुम्हाला इथे लिहायचं आहे जे तुम्हाला कॅप्शन द्यायचं असेल आणि स्पेसिफिक टाईपची फाईल हवी असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करा. इफ यू वॉन्ट ओनली पीडीएफ देन क्लिक ऑन द पीडीएफ. आणि त्याचा मॅक्झिमम नंबर ऑफ फाईल्स किती करू शकतो तो एक किंवा एकापेक्षा जास्त पण करू शकतो. मला एकच हवी आहे. मॅक्झिमम फाईल साईज किती करायचा आहे तुम्हाला सेट करायची आहे. मी 1 MB केली. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न लिनियर स्केलचा. लिनियर स्केल म्हणजे तुम्हाला रेट करायचं असेल, रेट युअर इन्स्टिट्यूशन, तर तुम्ही इथे 1 to 5, 1 to 10 असं रेटिंग करता येतं आपल्याला. जनरली 5 पॉईंट स्केल असते, 7 पॉईंट असते किंवा 10 असते. मी 5 पॉईंट स्केल घेतलेली आहे. देन सेक्शन, सेक्शन तुम्हाला दुसरा सेक्शन हवा असेल तर दुसरा सेक्शन हवा असेल तर तुम्ही दुसरा सेक्शन ऍड करू शकता. आता कधी कधी आपल्याला एखाद्या ठिकाणी डिस्क्रिप्शन द्यायची गरज पडते तर आपण इथे डिस्क्रिप्शन देऊ शकतो. इम्पोर्ट क्वेश्चन ऑप्शन आहे. दुसऱ्या क्वेश्चन इयर मधून आपल्याला जर प्रश्न इम्पोर्ट करायचे असतील तर ते आपण करू शकतो, पण त्याच्यात आपण जाऊ नाही. डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शन इथे देऊ शकतो. डिस्क्रिप्शन म्हणजे फक्त इथे समजा काय लिहायचं असेल मला, ठीक आहे, मी असं काहीतरी सेक्शन ऍड केलाय म्हणजे माहिती फक्त टेम्पलेट किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला टेक्स्ट ऍड केलेली आहे. नंतरच आपल्याला आपण जे बघितलं होतं इमेज आणि व्हिडिओ, इमेज आणि व्हिडिओ तुम्ही याच्यात ऍड करू शकता. सेक्शन तुम्हाला ऍड करायचं असेल तर सेक्शन, म्हणजे आता इथपासून दुसरा सेक्शन सुरू होईल, सेक्शन नंबर 2. या सेक्शनचं टायटल तुम्हाला द्यायचं असेल तर झालं. माझं हे सेक्शनचं टायटल मी दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायचं असेल तर डिस्क्रिप्शन लिहा किंवा नका लिहू. मी आता प्रश्न ऍड करतो. शॉर्ट आन्सरच राहील. PhD कम्प्लिटेड, येस नो. मी दोन्हीवर क्लिक केलं, येस नो घेतलं. मग आता जसा प्रश्न होता माझा इमेजचा पाहिजे असेल तर इमेजवर तुम्ही क्लिक करा. एक प्रश्न ऍड करतो आणि इथे इमेजवर क्लिक केलं. इमेज वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इमेज सिलेक्ट करायची आहे. ब्राउज केलं. ब्राउज केल्यानंतर माझ्याकडे असलेली इमेज तुमच्या
कंप्यूटर वर जी इमेज असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता। मी ओपन केले तिला, ती इमेज ऐड झालेली आहे, छोटी मोठी आपल्याला करता येईल, त्याला पॉइंट्स आलेले आहे, त्याला आपल्याला रिसाइज करता येऊ शकते। इथे मी रिसाइज केलं त्याला, नंतर आपल्याला जे हवं असेल ते आपल्याला ऑप्शन इथे चूज करणार। या पद्धतीने मी फोटोचं पण एक सिलेक्ट केलेलं आहे। आता मला असं वाटतं की इथे आपण जे भरपूर ऑप्शन्स घेतलेले आहे, आता आपलं क्वेश्चनेअर तयार झालेलं आहे। क्वेश्चनेअर तयार झालेला असेल, रिस्पॉन्सेस कुठे पाहायचे, कोणी जर रिस्पॉन्ड केलेलं असेल तर रिस्पॉन्सेस कसे पाहायचे, तर या रिस्पॉन्सेस वर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे रिस्पॉन्स दिसेल, झिरो रिस्पॉन्सेस आणि ऍक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस। जर मी याच्यावर क्लिक केलं तर हा बंद होऊन जाईल, क्वेश्चनेअर तुमची ऑफ होईल, रिस्पॉन्सेस ऍक्सेप्ट करणार नाही, ऑन ठेवावं लागेल तुम्हाला। त्यानंतर याची जी स्प्रेडशीट तयार करायची असते, स्प्रेडशीट तुम्ही क्लिक करू शकता, आपण ते नंतर बघू। क्वेश्चन्स वर आलो मी परत। आता आपली क्वेश्चनेअर झाली फायनल, तर क्वेश्चनेअर फायनल झाली तर काही लोकांना सेंड करायची असेल, सेंड करायची जर असेल तर या सेंड वर क्लिक करायचं आपल्याला। हा मॅडम, काही प्रश्न होते? हॅलो हॅलो, हा हॅलो, हा मॅडम बोला ना प्लीज। सेंड चं ऑप्शन कुठे दिसत आहे इथे? सेंड उजव्या बाजूला दिसत आहे माझं, इथे मिनिमाइज होत नाही आहे, तर मी त्याला बाजूला करून देतो। ठीक आहे, इथे उजव्या बाजूला बघा, सेंड ऑप्शन आहे। ठीक आहे, याच्यावर क्लिक केलं की तो विचारतो कोणाला पाठवायचा आहे, तर कोणाला पाठवायचं आहे तर मी इथे एखाद्याचा ईमेल आय डी टाईप करू शकतो। समजा मी माझाच ईमेल आय डी टाईप केला आणि सब्जेक्ट, इथे तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही सब्जेक्ट द्या, तुम्हाला काय इन्व्हिटेशन मध्ये लिहायचं असेल ते तुम्ही इन्व्हिटेशन मध्ये द्या, आणि इन्क्लूड फॉर्म इन अ मेल म्हटलं तर तो इन्क्लूड पण होईल, आणि सेंड वर क्लिक करा तर सेंड होईल तो। किंवा दुसरा एक ऑप्शन आहे याच्यात, शेजारी, हा पहिला जो ऑप्शन होता हा मेल वाला होता, दुसरा जो ऑप्शन आहे फक्त लिंक वाला, जर तुम्हाला लिंकच हवी असेल तर फक्त लिंक। आता इथे लिंक आलेली आहे, ही लिंक तुम्ही कॉपी पेस्ट करा, तुमच्या व्हॉट्सअप वर पाठवा, ईमेल वर पाठवा, कुठेही। आता खूप मोठी लिंक दिसत आहे, याला छोटी पण करतात आपण, शॉर्ट एंड यू आर एल, ही छोटी झाली। आता ही लिंक तुम्ही कॉपी करू शकता, इथे कॉपीचा ऑप्शन आहे, त्या कॉपीच्या ऑप्शन वर तुम्ही क्लिक केलं तर ही लिंक कॉपी झाली। इथे खाली डाव्या बाजूला लिहून आलं होतं कॉपीड टू द क्लिपबोर्ड, सगळ्यात बॉटमला लेफ्ट कॉर्नर, बॉटमला लेफ्ट कॉर्नरला तुम्ही बघाल मी कॉपीवर क्लिक केल्यावर काहीतरी येतं, कॉपी टू द क्लिपबोर्ड म्हणजे तो कॉपी झाला। आता आपल्याला जिथे पाहिजे तिथे पेस्ट करता येते। आता मी ही कॅन्सल करतो, क्लोज करतो हा बॉक्स। हा बॉक्स क्लोज केल्यानंतर आता माझ्याकडे ती लिंक आहे, कॉपी केलेली आहे, मी दुसरी टॅब उघडतो क्रोमची आणि इथे पेस्ट करतो। पेस्ट केल्यानंतर एंटर की प्रेस केली मी, हा फॉर्म तुम्हाला दिसेल इथे, हा फॉर्म आलेला आहे आपला तयार झालेला। तुम्ही बघा इथे नाव कंपल्सरी या स्टार लिहून आलेला आहे, ईमेल कंपल्सरी झालेला तोही, नंतर मोबाईल नंबर, हा प्रश्न होता मल्टिपल चॉईस वाला, पेपर पब्लिकेशन सपोज मी येस केलं। हा दुसरा जो प्रश्न होता नंबर ऑफ ऑथर्स, हा होता चेकबॉक्स, याच्यात तुम्ही कितीही सिलेक्ट करू शकता एकापेक्षा जास्त। समजा मी एकच सिलेक्ट केला। डेजिग्नेशन, तुम्हाला जे डेजिग्नेशन सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करा। अपलोड करायची आहे फाईल तर अपलोड करायची फाईल इथे, कदाचित मी पीडीएफ ठेवली होती तर मी पीडीएफ वर क्लिक करेल आणि इथे सिलेक्ट करून अपलोड करेल, मी आता करत नाही याच्यात। एखादी फाईल सिलेक्ट करूया आपण, मेंबरशिप सपोज मी ओपन केला आणि अपलोड म्हटलं, ती फाईल अपलोड पण होऊन जाईल, म्हणजे माझ्या ड्राईव्ह वर अपलोड होईल, ती माझ्या ड्राईव्ह वर दिसेल। आणि रेट युअर सेल्फ म्हटलं तर आपण इथे रेटिंग करू शकतो। त्यानंतर मी माहिती काहीतरी टाकली होती। आता हा झाला पहिला सेक्शन आपला, आपण सेक्शन ऍड केला होता, सेक्शन ऍड केल्यामुळे तिथे खाली दिसत आहे आपल्याला नेक्स्ट,
नेक्स्ट दुसरा सेक्शन तर मी नेक्स्ट वर क्लिक केल्याबरोबर दुसरा सेक्शन आलाय परसेंटेज इन पीजी. सपोज तुम्ही इथे लिहिले परसेंटेज पीएचडी कम्प्लीटेड येस ऑर नो, दोन तीन प्रश्न लिहिले, आयडेंटिफाय द फोटोग्राफ अशा प्रकारे, आणि फायनल होतं सबमिट, आणि बॅक म्हटलं तर तो मागच्या पेज वर जाईल. मी सबमिट वर क्लिक केलं, सबमिट वर क्लिक केलं तो सबमिट झाला. इथे तुम्ही बघाल सबमिट अनादर रिस्पॉन्स. मी अजून एखादा रिस्पॉन्स ऍड करतो, परत परत तो फॉर्म ओपन झालाय. आता मी इथे थोडस नाव बदलवतोय, पद्मिनीचं नाव नाही करा ठीक आहे, म्हणजे पटपट उत्तरे सुचतील उत्तर. हो ऍड फाईल करत नाही मी ठीक आहे. रेटिंग रेटिंग जे आहे ते नेक्स्ट नेक्स्ट वर क्लिक केलं, पीएचडी कम्प्लिटेड अशा पद्धतीने सबमिट केलं. मी दोन फॉर्म मी सबमिट केलेले आहे. आता माझी पहिली टॅब होती बघा माझ्या क्रोम वर सगळ्यात वर दोन दिसत आहेत, डीएनसी कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन आणि डीएनसी कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन. हे रजिस्ट्रेशन म्हणजे मी लिंक कॉपी केलेला भाग होता, मी याला क्लोज करतो, काम झालं माझं याचं. आता मी माझ्या ओरिजिनल फॉर्म वर आलो, इथे बघा क्वेश्चन्स आणि त्याच्या बाजूला रिस्पॉन्सेस, रिस्पॉन्सेस मध्ये दिसत आहे दोन. तर मी या रिस्पॉन्सेस वर क्लिक केलं, रिस्पॉन्सेस वर क्लिक केल्याबरोबर मला त्यांनी सगळे रिस्पॉन्स दाखवले. पहिल्या याचे रिस्पॉन्सेस, पहिल्या याचा प्रवीण होतं, दुसऱ्याचा प्रवीण गोसेकर, कॉलेज डीएनसी पीडीएमटीआर, दोन ईमेल आयडी, सगळ्याची इंडिव्हिज्युअली तो दाखवतो. किंवा तुम्हाला क्वेश्चन वाईज पाहायचं असेल तर क्वेश्चन वाईज काय काय म्हटलेलं आहे कोणी ते दिसेल. प्रत्येक प्रश्न वाईज हा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्नावर इथे राईट वर क्लिक केलं इथे तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर. नंतर समजा इंडिव्हिज्युअल पाहायचं असेल तर इंडिव्हिज्युअल पण दिसेल तुम्हाला इथे, पहिला मग दुसरा मग तिसरा, हे सगळं आपण इथे प्रश्नांचे उत्तर त्यांचे दिलेले पाहू शकतो. आता आपल्याला जर समजा डाउनलोड करायचे असेल रिस्पॉन्सेस, किंवा प्रिंट करायचे असेल, किंवा डिलीट करायचं तर हे पण आपण करू शकतो. आणि गेट ईमेल नोटिफिकेशन फॉर अ न्यू रिस्पॉन्स आपल्याला मेल येईल प्रत्येकाने केलेला. आणि सिलेक्ट रिस्पॉन्स डेस्टिनेशन म्हणजे कुठे पाठवायचं आहे तर ते आपण ऑलरेडी ज्या ड्राईव्हवर काम करता तिथेच स्टोअर होणार आहे ते. आणि इथे हा जो ग्रीन कलरचा आयकॉन आहे हा स्प्रेडशीटचा आहे, क्रिएट अ स्प्रेडशीट. मी याच्यावर क्लिक केलं, क्लिक केल्याबरोबर तो त्याने विचारला मला क्रिएट अ न्यू स्प्रेडशीट कोणत्या नावाने करायचं आहे. आणि जर तुम्ही म्हटलं सिलेक्ट एक्झिस्टिंग स्प्रेडशीट जर आधी असेल तर तीच आपण परत सिलेक्ट करू शकतो. मला नवीन करायची आहे तर मी क्रिएट केली, क्रिएट केल्याबरोबर ती स्प्रेडशीट तयार झालेली आहे. तुम्ही बघाल इथे आपल्याला दिसते बरोबर, हे पूर्ण सगळे रिस्पॉन्सेस इथे दिलेला आहे, पूर्ण आपले जेवढे कॉलम्स होते सगळे कॉलम्स वाईज इथे त्यांनी दाखवलेले आहे मला पूर्ण. तर अशा पद्धतीने हा रिस्पॉन्स आपण इथून बघू शकतो. आणि ही जी शीट आहे ही आपल्याला कुठे मिळणार आहे तर गुगल डॉक्स मध्ये जी शीट होती त्याच्यावर मिळते, किंवा तुम्ही याला कॉपी करून एक्सेल मध्ये वापरू शकता जशी पाहिजे तशी. आता यात एक बघा परत रिस्पॉन्सेस वर मी परत आलो. रिस्पॉन्सेस मधला पहिला ऑप्शन होता समरी. समरी मध्ये पहिले दोन तीन प्रश्न जे टेक्स्ट वाले होते त्याचा काही दाखवलं नाही, नेम, प्रवीण गोसेकर, कॉलेज, ईमेल आयडी, फोन नंबर पर्यंत ठीक आहे. पेपर पब्लिकेशन दोन लोक होते, दोघांनी येस म्हटलं त्याच्यामुळे 100% म्हणजे ग्राफ आपोआप तयार झाला. नंबर ऑफ ऑथर बघा किती आहे, 50% लोकांचे 1 आहे, 50% लोकांचे 2 आहे. आणि इथे असिस्टंट आणि अदर असे दोन दाखवले. हा ग्राफ आपोआप तयार होतो, जेवढे रिस्पॉन्सेस येतील तेवढे रिस्पॉन्सेसचा ग्राफ आपोआप तयार होईल. इथे फाईल आली आहे, एका ऑथरनी फाईल केलेली होती ती फाईल आलेली आहे. नंतर त्या रेटिंगचं 100% 4 वर आलेले आहे. पर्सेंटेज त्यांनी टेक्स्ट होतं म्हणून टेक्स्ट दाखवलं. जिथे न्युमरिक फील्ड असेल त्याचा त्यांनी ग्राफ आपोआप तयार करून दिला. आणि हा ग्राफ तुम्ही पायग्राफ असेल, बार्ग असेल, जो पण असेल तुम्ही कॉपी करून तुम्ही कुठेही वापरू शकता. कॉपी कसा करायचा तर याच्या उजव्या बाजूला हा कॉपीचा आयकॉन आहे, कॉपी चार्ट.
कॉपी म्हटलं की तो कॉपी टू द क्लिपबोर्ड आला. तुम्हाला वर्ड मध्ये पाहिजे असेल तर वर्ड मध्ये नाही किंवा कुठल्याही अप्लिकेशन मध्ये तुम्ही याला कॉपी आणि पेस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने आपला साधा सोपा फॉर्म बनवता येईल आणि हा आपोआप सेव्ह झालाय, मला परत परत सेव्ह करायची गरज नाही. आता मी बॅकवर जातो. बॅकवर क्लिक केल्यावर तुम्ही बघाल माझा हा फॉर्म आलेला आहे. डीएनसी कॉन्फरन्स कुठे गेला? डिलीट काय होत माहिती? हा डीएनसी कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन हा फॉर्म आहे माझा. मला परत ओपन करून बघायचं असेल तर मी परत याला ओपन करू शकतो. क्लिक केलं मी तो ओपन झालाय. तुम्हाला काही एडिटिंग करायचं असेल तर आपण परत याच्यात एडिटिंग करू शकतो. अच्छा, याच्यात काही प्रश्न वाढवायचे असेल, काही ऑप्शन बदलायचं असेल, याला मल्टिपल चॉईस चेकबॉक्स होतं, याला मल्टिपल चॉईस करायचं असेल तर तुम्ही याला करू शकता. काही बदल करता येतो. आता इथे ऍड ऑन तर नाही पाहू आपण, त्याच्या बाजूला एक कस्टमाइज थीम आहे, याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला याच्यात बॅकग्राऊंड कलर म्हणजे थोडस अपिअरन्स याचं बदलवता येऊ शकतो, थोडस चेंजेस होतील याच्यात. आणि प्रिव्ह्यू म्हटलं तर तो तुमचा फॉर्म समोरच्या व्यक्तीला ज्याला तुम्ही लिंक पाठवली आहे त्यांनी जर ओपन केला तर कसा दिसेल, तर तो हा असा दिसेल. प्रिव्ह्यू वर क्लिक केलं, प्रिव्ह्यू कुठून पाहिलं मी, इथे डोळ्यासारखं चित्र आहे, त्याच्यावर क्लिक केलं तर त्यांनी प्रिव्ह्यू दाखवला मला. हा असा तो फॉर्म पुढल्या व्यक्तीला दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला एक साधा फॉर्म बनवू शकतो. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. सेंड वर क्लिक करायचं. इथे सेंडची बटन आहे. सेंड वर क्लिक केल्यानंतर तुम्ही एखाद्या ईमेल वर हा ईमेल पाठवू शकता ज्याला पाहिजे असेल. joshi.com आहे का? joshi पराग, बरोबर आहे सर? याला क्लिक केलं, सेंड म्हटलं तर तो चालला तुम्हाला जोशी सरांकडे गेला. किंवा दुसरा ऑप्शन, सेंड वर गेलो मी परत, हा ईमेलचा ऑप्शन होता पहिला, दुसरा ऑप्शन होता लिंकचा. लिंक वर क्लिक केलं तर ही लिंक आलेली आहे. बघा ही लिंक आहे, खूप मोठी लिंक आहे. ही कॉपी करू शकता तुम्ही, छोटी पाहिजे असेल तर शॉर्ट एंड लिंक वर क्लिक करा, छोटी लिंक पण मिळेल, दोन्ही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. शॉर्ट एंड लिंक वर क्लिक करा, कॉपी वर क्लिक करा, ती कॉपी झाली. मग तुम्हाला जशी पाहिजे, व्हॉट्सअप वर पाहिजे व्हॉट्सअप वर, मेल वर पाहिजे मेल वर तुम्ही ही लिंक पाठवू शकता. किंवा आता चॅट मध्ये पाहिजे पुढे सेव्ह काय सर, नंबर डायरेक्ट कशी पाठवायची? आता मी ही कॉपी केली, मी माझ्या मेल वर जाईल. मेल वर गेलो मी, मेल वर गेल्यानंतर मी मला मेल करेल. मेल केल्यानंतर मला ती कशी वापर नंबर? हा ते ठीक आहे, आपण नंबर फोन नंबर वर पाठवायचे असेल. नाही सर, फोन नंबर वर तुम्हाला व्हॉट्सअपने पाठवावं लागेल. व्हॉट्सअपने? पण ते व्हॉट्सअपने कसं जायचं? व्हॉट्सअपने तुम्ही मेलवर तुमची आली लिंक की तुम्ही मेल ओपन करा, कॉपी करा तिथली लिंक आणि मग व्हॉट्सअप वर पेस्ट करा. एका स्ट्रोक मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना जाईल का? त्याच्यासाठी सर, त्याच्यासाठी मॅडम आपल्याला SMS जो पॅक आहे कॉलेजचा त्याच्यातून पाठवता येईल. अच्छा, सिंगल स्ट्रोक मध्ये आपण जसे नॉर्मली मुलांना SMS करतो तशा पद्धतीने आपण त्यांच्या SMS मध्ये लिंक जर कॉपी करून टाकली तर ती आपल्याला सगळ्या मुलांना पाठवता येऊ शकते सिंगल स्ट्रोक. जसं की एखादा समजा आपण क्विझ छोटा तयार केला आपल्या अभ्यासक्रमावर आधारित एखाद्या टॉपिक आणि तो विशिष्ट मुलांना पाठवायचा आहे. समजा मला पाठवायचा आहे 50-60 मुलांना पाठवायचा आहे BA फायनलच्या. बरोबर. तर मग मला मी विच मेथड इज सुटेबल फॉर मी, की व्हॉट्सअप ग्रुप करून त्याच्यावर पाठवायचा, SMS करायचा फोन नंबरला, की त्यांना ईमेल? दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता, पण व्हॉट्सअपचा एक डिसएडवांटेज आहे की तुम्हाला एवढे नंबर तुमच्या मोबाईल वर सेव्ह करत बसावं लागेल. त्याच्यापेक्षा ईमेल जास्त, त्याच्यापेक्षा SMS केला तर सोयीचं होईल.
आणि ईमेल जर घेतले तर ते नेहमीच इथे स्टोअर राहू शकतील का गुगल फॉर्म्स वर? पण इथूनच पाठवून दिलं हो, इथूनही पाठवू शकता. ईमेल असेल तर मग काही टेन्शनच नाही, मग सगळ्यांना आपण एकसाथ ईमेल पाठवू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या वर्गाचे जो व्यक्ती जे वर्ग शिकवत आहे त्याच्या ईमेल त्याच्याजवळ जर असतील हो तर सोयीचं आहे. मग त्याला पाठवता येईल वेगवेगळ्या युट्यूबवर, टॉपिक वर, चॅप्टर वर, इव्हन एका पार्ट वर, है ना? हो, ते सगळ्यात सोयीचं होईल. तो उसके लिए बच्चों का ईमेल अपने पास होना चाहिए ना? होना चाहिए. अपने अपने यहाँ जो प्रॉब्लम है वही है कि अपने पास ज्यादा लोगों का ईमेल नहीं है. आपल्याला ईमेल आवश्यक आहे या क्षणी, किंवा मग फोन नंबर तरी आवश्यक आहे? हम लोगों ने जैसे ग्रुप फॉर्म किया था मेंटर मेंटी का, उसमें उसमें जैसे अपन व्हाट्सएप पे अगर भेजिए, पर वो हमारे स्टूडेंट्स हमारे क्लास के नहीं है, क्योंकि इट इज नॉट मेड क्लास वाइज एंड सेक्शन वाइज. वो अपन ऐड कर सकते हैं, लेकिन इतने बच्चों का अपने मोबाइल पे पर्सनल मोबाइल पे ऐड करना वो बहुत डिफिकल्ट है. एसएमएस ही अच्छा रहेगा. हां, वो एसएमएस बेटर ऑप्शन है. विल बी बेटर. तो कॉलेज को इन्फॉर्म करेंगे तो कॉलेज वाले एसएमएस कर देते हैं. यावर्षी ऍडमिशन फॉर्म मध्ये आपण ईमेल कंपल्सरी करून टाकणार, त्याच्याशिवाय फॉर्म पुढे हेच होणार नाही. काहीतरी ऑनलाईन घेतो आहे यावर्षी सर. तसं आपण काय केलं होतं, यावर्षीच्या ऍडमिशन फॉर्म मध्ये त्यांनी फॉर्म ऑनलाईनच भरला प्रत्येक विद्यार्थ्यांनी, तर त्याचा ईमेल असल्याशिवाय तो पुढे गेलाच नाही. पण बऱ्याच मुलांनी काय केलं, बऱ्याच मुलांची ईमेल आयडी नसल्यामुळे त्यांनी कॅफेवाल्यांचा ईमेल आयडी वापरला, कोणी मित्रांचा वापरला, तर तो मग तो कोणाकडे जात आहे. म्हणजे काही 10% मुलांचा हा प्रॉब्लेम असू शकतो, पण बाकीच्यांचा असेल. आपण ट्राय करायला हरकत नाही ईमेलवर. 10% ला ईमेल बनवण्याचं ट्रेनिंग ठेवून द्यायचं एका ठिकाणी आपण कुठेतरी लॅब मध्ये. केलं होतं सर, पण येत नाही मुलं. अरे मुलं देशमध्ये देतच नाही कसे कर सर. हा, देत नाही. आपल्याला सगळं माहिती आहे, आणि आणि दुसरा दुसरा प्रॉब्लेम हा आहे की मुलं जेवढे एसएमएस ला रिस्पॉन्ड करतात ईमेलला करत नाही. आपण ईमेल ईमेल पाठवला आहे बा तुला, हे सांगण्यासाठी फोन करावा लागतो आपल्याला. ईमेलला रिस्पॉन्स दिला असता तर नॅक होऊन गेलं असतं आतापर्यंत. टीम लागते की तुम्हाला ईमेल पाठवलाय उत्तर पाठवायची. ते आपल्याकडे ट्रेंडच आहे, ईमेल आलाय बा तू पग, तो थोडासा प्रॉब्लेम आहे. तर यात कोणाला काही हॅलो. हा, मला असा एक प्रश्न आहे की आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे क्विज आपल्या या गुगल फॉर्म वर तयार केले, क्विज म्हणजे प्रश्न उत्तर जसं जे काही त्याच्यात करता येईल ते, तर ते आपण आपल्या अदर दॅन गुगल ड्राईव्ह कुठे सेव्ह आपल्या याच्यावर सेव्ह करू शकतो का, डॉक्युमेंट मध्ये, वर्ड फाईल मध्ये वगैरे? याचे हे कॉपी पेस्ट करू शकता, पण हे इथे ड्राईव्ह वर राहील गुगल वर आहे तेव्हा त्याला रिस्पॉन्स मिळेल, आणि एका वेळेस 100 मुलं ऍक्सेप्ट होतील एका दिवशी. अच्छा, रिस्पॉन्सेस एका दिवशी 100 मुलांचा येतो. पण ते या गुगल वरच, गुगल वर ड्राईव्ह वर होत राहील सेव्ह? हो हो, ते होत राहील, तिथेच राहील ते. सर, मला एक प्रश्न आहे की आपण समजा इथे आपलं एज्युकेशनल क्विज टाकलं, जसे ऑप्शन ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतात, पण यामध्येच आपल्याला मुलांना बरोबर काय किंवा चूक काय आपल्या आन्सरची म्हणजे आपण जसं तपासतो पेपर, तसं तपासून पण होऊ शकतं का? हो मॅडम, याच्यासाठी आपण आपण हे एक्झाम्पल एक पहिलं होतं, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये तेच बघणार आहोत, क्विज कशी बनवायची. हा साधा फॉर्म मी तयार केला, याच्यात काही रिस्पॉन्सेस फक्त आपल्याला येत आहेत, आपण चेक नाही करताय की वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. त्याच्यासाठी आपल्याला क्विज करावं लागेल, तर ती क्विज आपण आता बघूया. आणि मग मुलांना पण जाईल की हे उत्तर तुमचं म्हणजे किती मार्क मिळाले तुम्हाला आणि किती बरोबर आहे, काय बरोबर आहे ते. करेक्ट आन्सर्स इफ यू वॉन्ट टू शो देम स्कोअर, ओनली यू कॅन शो देम. सो देन यू कम टू नो ना दॅट कितने रॉंग हुए कितने राईट हुए, अँड यू गिव्ह देम द राईट आन्सर अँड डोंट अलाउ देम टू अगेन सिट फॉर दॅट एक्झाम. येस येस, इव्हॅल्युएशन होऊ शकतं म्हणजे. येस येस, होऊ शकतं. ओके, थँक्यू सर. नेक्स्ट ना उद्या ना त्याचं, उद्या सांगा. आज साठी एवढं सर, हे पचू द्या आम्हाला. ठीक आहे ठीक आहे, चालेल मॅडम, उद्या करू आपण. एक दिवस एक्स्ट्रा होईल आपला, काही प्रॉब्लेम नाही सर. हा मॅडम. सर आपने रेकॉर्डिंग नाही भेजे क्या? रेकॉर्डिंग मेरे पास स्टोर है, मैं अभी सर क्योंकि वो यूट्यूब पे अपलोड नहीं हो रहा था तो इसीलिए मैंने ड्राइव पे डाला है. मैं उसका लिंक आपको जल्दी भेज दूंगा. ठीक है ना सर, थैंक यू सर, थैंक यू सर. अरे इनकी
फर्स्ट आणि सेकंडचा आला आहे, बाकीच्या तीन याचे नाही आले. सर मेरे इसमें एक भी नहीं है मेरे पास. सर मेरे पास भी कोई रिकॉर्डिंग नहीं आया है. मैंने कॉलेज के ग्रुप में भेजा लेकिन वो उन्होंने अपलोड नहीं किया. नहीं, डीएनसी के ग्रुप में भेजा क्या वो जो गाड़गे वाला? हाँ, डीएनसी के ग्रुप में दो है, डे वन और डे टू का. सर पद्मिनी मैडम को बोलो ना, हमारे ग्रुप में डाल देंगे. मैडम वो अभी सुन रहे हैं, वो कहीं तो भी बैठे हैं अभी. वो अगर नहीं, नहीं तो सर अभी नहीं सर, जब भी उनको टाइम मिलेगा तो वो लिंक भेज देंगे हमारे ग्रुप. ठीक है ना मैडम, मैं कन्वे कर दूंगा आपका मैसेज. कारण की प्रेजेंटेशन राहील ना, हे समोर राहिले तर करायला अजून सोपं जाईल. काही म्हणजे काही अडचण आली तर वारंवार बघता पण येईल आपल्याला. डीएनसी के ग्रुप में नहीं आया है डे वन डे टू का. हाँ मैडम, मैंने एक्सप्लिसिटली जिन्होंने मांगा था उनको भेजा, मैंने गाड़गे जी को भेजा लेकिन उन्होंने ग्रुप में नहीं डाले. नहीं नहीं आया घोसेकर सर. हाँ हाँ नहीं आया मेरे बीच. ठीक है ना सर, हम आपको भेज देंगे. मैं ही भेज, आप पर्सनली हमें भेज दीजिए. समीर भेजा करो, फटाफट जाने से छोड़ो. बिल्कुल बिल्कुल मैडम, सर ये क्विज भी कर लीजिए, बहुत इजी है. हाँ लेकिन अभी मैडम मैडम बहुत इजी है क्विज का, ये सेम वे है, इट इज अ सेम वे. ओके नो प्रॉब्लम, कल कर ले. खुल नहीं रहा ना वो? मैंने खुल गया कल, उन मैडम ने बताया ना क्विज का. मैंने फिर से करने की कोशिश की थी, नहीं हुआ. डीएनसी पे जाके करना है ना? हाँ डीएनसी में जहाँ पे उन्होंने दिया ना क्विज का, वहीं पे जाके करिए, हो जाएगा. होगा क्या? ठीक है. हाँ हाँ मैंने कल ही किया जब क्विज में एक दोन पांच मिनट है तो मैं उद्या सांगतो सुरुवातीला, मग बाकी अपन पुढला लेक्चर घेऊ. हो हो सर, थैंक यू वेरी मच. थैंक यू थैंक यू थैंक यू सर. थैंक यू थैंक यू सर. वो से कर सर. हो थैंक यू मैडम. थैंक यू थैंक यू थैंक यू ऑल. क्विज बना दिया क्या बिग बॉस मैडम आपने? हाँ नहीं मैंने क्विज पार्ट लिया है. इजी है बोले ना आप तो. इजी है मैंने, जैसे अभी ये क्वेश्चन था ना सेम वे है. ठीक है चलो, क्या क्या सिखा रहा है कोरोना.